ग्राम विकास विद्यालयातील शिक्षका स्कॉलर पकडून मार। फिल्मी स्टाईलमध्ये एका 11वीमध्ये शिकणाऱ्या शाळकरी मुलाने मारहाण करत मान्याला बोचा घेतल्याची घटना घडली। सविस्तर वृत्त असे की एका टवाळखोर विद्यार्थ्याला एका शिक्षकाने अटकवले असता त्या टवाळखोराने थेट शिस्त लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाच्या अंगावर धावून जाऊन शर्टाची कॉलर पकडून लाताबुक्क्यांनी मार देत गळ्याजवळ भोसकून नरडी दाबण्याचा प्रयत्न केला। यावरच या टवाळखोर थांबला नाही तर शिक्षकाच्या उजव्या पायाला व पाठीवर जोरदारपणे मारहाण करत त्याला सोडवण्यासाठी आलेल्या शिक्षकांनी सुद्धा त्याने शिवीगाळ करीत तिथून पळ काढला। या सगळ्या घटनेतील शाळेतील विद्यार्थी मुलींमध्ये झुंबड उडाली व भीतीचे वातावरण सर्व विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाले होते। ही घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव रुशेरीतील ग्राम विकास विद्यालय येथे दिनांक 14 सप्टेंबर रोजी घडले असून या घटनेबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या अचानकपणे झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे विद्यालयातील एकच गोंधळ उडाला होता व शिक्षक वर्ग भांबावून गेला होता। हल्लेखोर पळून गेल्यानंतर इतर शिक्षकांनी मनोज सोनवणे सर यांना मानसिक आधार देत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला पाठवून हल्लेखोर विद्यार्थी सोमेश धनगर याच्याविरोधात रीतसर तक्रार दाखल केली। या तक्रारीवरून पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम 323, 324, 352, 594, 504, 506 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून हल्लेखोराला पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी कार्यतत्परता दाखवत तो पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच शिताफीने अटक केली व त्याच्यावर पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी कायदेशीर कारवाई केलेली असून तो नाबालिग होता त्यामुळे त्याला अटक न करता समज देऊन त्याच्या वडिलांच्या ताब्यात देऊन पुढील तपास पिंपळगाव हरे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पांडुरंग गोरबंजार हे करीत आहेत। तसेच ग्राम विकास मंडळ ही त्या मुलावर योग्य ती कारवाई करणार आहे अशी माहिती दीपलक्ष मराठी न्यूजला मिळालेली आहे।